चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करीत आहे. आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो NNS परीक्षा बद्दल असणार आहे. जे पण विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, जे की आपली शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये NMMS ही पेपर परीक्षा असतो त्याच्या ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर या परीक्षेबद्दल आपला आजचा व्हिडिओ असणार आहे की ती परीक्षेमध्ये पात्रता काय आहे, ती परीक्षा कधी घेणार आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे, असा संपूर्ण माहिती आपल्याला एकाच व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायची आहे. आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे आपल्या अकॅडमीमध्ये क्रॅश कोर्स सुरू आहेत त्याच्याबद्दल माहिती बघूया. जे पण विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील जसे की MTS NTS NMS मंथन नवोदय यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या इथे क्रॅश कोर्स उपलब्ध आहेत, नोट्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण 6 महिन्यासाठी फक्त 2000 रुपये एवढी फीस ठेवलेली आहे. या बॅचचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. हे जे क्रॅश कोर्स सुरू आहेत आपल्या इथं त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. त्यासाठी आपण जी फीज आहे एकदम फक्त 2000 रुपये 6 महिन्यासाठी एकदम कमी ठेवलेली आहे. त्यासाठी आपले जे बॅचचे वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूया. आपल्या इथे दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जातं आणि नवीन पॅटर्ननुसार जसं पॅटर्न बदलत तसे त्यानुसार आपण ट्रेड सुद्धा घेत असतो. त्यासोबतच सर्व विषयाच्या ई नोट्स आपल्याकडे विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात आपण देत असतो. सोबतच ज्या विद्यार्थ्याचे लेक्चर मिस झाले काही कारण असतो त्या विद्यार्थ्यांना पुन्हा ते लेक्चर बघण्याचे डाउनलोड करण्याची सुविधा आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपलं जे लेक्चर येतं ते आयपॅड आयफोनवर लॅपटॉपवर सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. यासाठी आपल्याला अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही आज संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करून घ्या. जेणेकरून जे आपले नातेवाईकातील कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा नातेवाईकातील कोणी मुलं असतील जे की शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचंय की या NMMS जी परीक्षा आहे त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती बघायची आहे की काय आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे. त्याच्या काय आहे त्याचा विषय, तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्यांनी राबवली जात आहे 2024 ते 2025 या वर्षाकरिता. ही परीक्षा त्यांनी जी NMMS परीक्षा आहे ती कधी घ्यायची ठरवलेली आहे, ती परीक्षा जी आहे ती 22 डिसेंबर 2024 रविवार या तारखेला ती होणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या मार्फत ही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. ही जी परीक्षा आहे ती परीक्षा कोण देऊ शकतं, तर त्यांनी काय सांगितलेलं याच्यामध्ये त्यांनी उल्लेख काय केलेला आहे, तर ही परीक्षा 8वी मधील विद्यार्थी देऊ शकतात. कोणती विद्यार्थी देऊ शकतात, इयत्ता 8वी मधील विद्यार्थी देऊ शकतात. सोबत त्यांनी समोर काय सांगितलं आपण बघूया. याच्याबद्दल त्यांनी वर्तमानपत्रे आकाशवाणी वृत्तपत्रे याच्यामध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र राज्य परिषद जे की NMMS परीक्षेबद्दल आपण बघत आहे, समोर आपल्याला बघायचंय जे NMMS परीक्षा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा फक्त 8वीचा विद्यार्थी देऊ शकतो जो की विद्यार्थी 7वी पास असलेला आवश्यक आहे. सोबत त्यांनी काय सांगितलेलं आहे, सन 2007 ते 2008 यापासून 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील जे प्रज्ञान विद्यार्थी येत, जे हुशार विद्यार्थी येत, त्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे काम या परीक्षेनुसार केलेले जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच यांनी ते सोबत आग काय घातलेली त्यांनी या परीक्षेबद्दल की जे विद्यार्थी 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील आहेत त्यांच्या पाल्याचे उत्पन्न जे आहे ते 3.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. किती, 3.5 लाखापेक्षा. कोणाचं, जे पालकाचं त्यांचे उत्पन्न आहे ते 3.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की या परीक्षेसाठी जे फॉर्म त्यांनी सुरू केलेले आहेत सध्या ऑनलाईन फॉर्म आहेत ते 5 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत. कधीपासून, 5 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत. हे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि त्याची त्यासाठी जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी ती काय दिलेली आहे, MSCE पुणे डॉट
इन या वेबसाईटला तुम्ही हा आवेदन अर्ज ऑनलाईन स्वरूपात तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर काय सांगाल, त्यांनी पात्रता दिलेली आहे. काय दिलेली आहे? पात्रता, कि या परीक्षेसाठी पात्र कोणते विद्यार्थी येत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यासाठी आपण बघितलेलंच येत की पालकाचा म्हणजे आई बाबांचा दोघांचं मिळून वार्षिक उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. सोबतच त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे पण विद्यार्थी 7वी पास आहेत तर 7वी पास कसे आहेत, ज्या विद्यार्थ्याला 7वी मध्ये किमान 55% गुण मिळणे अपेक्षित आहेत, किती 55%. आणि जे विद्यार्थी SC ST या विद्यार्थ्यांना किती गुण लागतील 7वी मध्ये, तर कमीत कमी 50% गुण त्या विद्यार्थ्यांना लागतील, असे त्यांनी पात्रता तिथे दिलेली आहे. आता काय बघायचं आपल्याला, ही परीक्षा कोणती विद्यार्थी देऊ शकणार नाहीत, तर ही परीक्षा जे अनुदानित शाळा येतात त्या शाळेतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यासोबतच जे केंद्रीय विद्यालय आहेत तर केंद्रीय विद्यालयामधील पण विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत. त्यासोबतच जवाहर नवोदय या विद्यालयाची पण परीक्षा देऊ, या विद्यालयातील पण शिकणारे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत. तसेच शासकीय वसतिगृहच सवलतीचा लाभ घेणार आहे. त्याच्यासोबतच जे सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा नसणार आहे, त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. तर विद्यार्थ्याची निवड कशा प्रकारे होते, त्यांनी सांगितलेली आहे की विद्यार्थ्याची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणाच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागास वर्गीयासाठी जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणानुसार तुमची निवड केली जाईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमची जी निवड आहे ती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल, ज्यामध्ये तुमचे जे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्याने जे मागास वर्गासाठी जेवढ्या जागा काढलेल्या आहेत त्याच्यामधून तुमची निवड केली जाणार आहे. त्यानंतर काय सांगाल त्यांनी, परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे काय, ही जे पेपर होणार आहे आपला तो पेपर 22 डिसेंबरला होणार आहे, 2024 रविवार या दिवशी होणार आहे पेपर. तो तर या पेपरमध्ये काय दिलं त्यांनी, तर तुम्हाला दोन पेपर दिलेले आहेत. तर पहिल्या पेपरमध्ये काय विचारणार आहे ते बौद्धिक क्षमता चाचणी असा तुमचा पहिला पेपर असणार आहे. त्याला एकूण गुण असणार आहेत 90 आणि एकूण प्रश्न किती असणार आहेत, तर 90च प्रश्न असणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला जे कालावधी दिलेला आहे ते 10:30 ते 12:30 या वेळात तो आपली पेपर होणार आहे. त्याच्यानंतर लगेच तुमचा दुसरा पेपर होणार आहे त्याच दिवशी. दुसऱ्या पेपरचं नाव काय त्यांनी दिलेलं आहे, शालेय क्षमता चाचणी. काय, शालेय क्षमता चाचणी असं दुसऱ्या पेपरचं नाव आहे. हा पेपर पण 90 मार्काचा आणि त्याला पण 90च प्रश्न असणार आहेत. आणि त्याचा जे वेळ दिलेला आहे 1:30 ते 3 वाजेपर्यंत असा तुम्हाला वेळ दिलेला आहे. तर सदर परीक्षेत दोन्ही विषयांसाठी पात्रता गुण किती लागणार आहे तुम्हाला दोन्ही विषय मिळून, तर पात्रता गुण तुम्हाला 40% लागणार आहे. किती, 40% आवश्यक आहे विद्यार्थ्याला पात्र होण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे SC ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे पात्रता गुण दिलेले आहेत, किती दिलेले आहेत, तर 72% पात्रता गुण दोन्ही पेपर मिळून आपल्याला दिलेले आहेत. सोबत काय सांगितले त्यांनी, जे परीक्षेचे विषय आहेत तर ते काय आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची. तर पहिला जे पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याला इंग्लिश मध्ये मॅट असे म्हणतात, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्य कारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना आधारावर 90 बहुपर्यायी वास्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. कशा कशावर, मानसशास्त्रीय चाचणी, कार्य कारण भाव विश्लेषण आणि संकलन याच्यावर 90 गुण असणार आहे तुमचे, जे की पहिल्या पेपरमध्ये विचारलं गेलेलं आहे तुम्हाला. आणि जे दुसरा पेपर असणार आहे शालेय क्षमता चाचणी, ज्याला इंग्लिश मध्ये SAT असे म्हणतात, ही सामान्य इयत्ता 7वीच्या 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. जे वार्षिक आपले बुक आहे त्याच्यावरही आधारित असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाला 35 गुण, त्याच्यानंतर समाजशास्त्राला 35 गुण आणि गणिताला 20 गुण अशी 35, 35, 70 आणि 20, 90 मार्काचा दुसरा पेपर असणार आहे. तर सामान्य विज्ञान मध्ये 35 गुण कोणत्या विषयाला आहेत असं त्यांनी डिटेल सांगितलं आपल्याला. तर भौतिक शास्त्रासाठी 11 गुण, रसायनशास्त्रासाठी 11 गुण आणि जीवशास्त्रासाठी 13 गुण असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर जे दुसरा विषय आपलं समाजशास्त्राला जे 35 मार्क आपल्याला सांगितलेलं येतं ते कशासाठी येतं, इतिहास 15, नागरिकशास्त्र 5 आणि भूगोल 15 असे त्यांनी गुणाचे विभाजन केलेले आहे. त्यानंतर गणित या विषयासाठी 20 मार्क आपल्याला ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ही जी परीक्षा तुमची आहे त्या परीक्षेचे माध्यम काय असणार आहे, त्या परीक्षेचे माध्यम तुम्ही मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी आणि तेलुगू अशा 7 भाषेमध्ये तुम्ही हे पेपर देऊ शकता.
त्याच्यानंतर जे आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी जागाचे आकडा जे कोटा जे निश्चित केलेला आहे तो आहे 11,682. किती येतो? 11,682. त्याच्यानंतर जे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहे ती 5 ऑक्टोबर पासून ते 4 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ती मुदत दिलेली आहे. आणि त्याची जी शुल्क ठेवलेली आहे शासनाने ती फक्त 120 रुपये एवढी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर विलंब केला 9 तारखे 9 नोव्हेंबर पर्यंत त्याची शुल्क तुम्हाला जास्त द्यावी लागेल 240 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही अति जास्त विलंब केला तर 360 रुपये तुम्हाला त्याचे शुल्क ठेवलेले आपल्याला दिसून येतं. याचा जो निकाल आहे, निकाल आपल्याला सर्वसाधारण निकाल या परीक्षेचा फेब्रुवारी 2025 पहिल्या आठवड्यामध्ये याचा निकाल लागतो. आणि याची जे सर्वात महत्वाची म्हणजे शिष्यवृत्ती, शिष्यवृत्ती काय असणार आहे तर वार्षिक 12,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याच्यासाठी काय आहे, ही शिष्यवृत्ती कधीपर्यंत मिळणार आहे, 9वी 10वी 11वी आणि 12वी या 4 वर्षासाठी आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांनी आठ घातलेली आहे. त्यासाठी काय आठ घातलेली आहे, 9वी व 10वी प्रथम संधीमध्ये तुम्हाला पास होणे लागल, ही तुम्हाला आठ घातलेली आहे. कधी? 9वी व 11वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे. आणि तुम्ही जे 10वीमध्ये असताना तुम्हाला 60% गुण मिळणं अनिवार्य आहे. सोबतच जे एससी आणि एसटीचे विद्यार्थी आहेत त्यांना 55% गुण घेणं अनिवार्य आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एनएसएस परीक्षेबद्दल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जे पण शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. जे आपल्या नातेवाईकांमध्ये असतील, मैत्रमध्ये जे पण विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक केला असेल तर लाईक करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.